एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा, आवाज सामान्य जनतेचा, आवाज सातपूरकरांचा व नवीन नाशिककरांचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सातपूरला अज्ञात टवाळखोरांकडून मानवाधिकार संस्थेच्या फलकाचे व स्थानिक दुकानांच्या बॅनरचे नुकसान। सविस्तर वृत्त असे की ऐन दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सातपूरच्या मेन रोड कमानीजवळ ह्युमन राईट कमिशनचा फलक आहे। अज्ञात टवाळखोरांनी रात्रीच्या सुमारास या फलकाची व काही दुकानांच्या बॅनरची मोडतोड केली। सातपूर गावामध्ये काही समाजकंटकांनी रात्री हैदोस घालून काही बॅनर फाडले आहे आणि एक ह्युमन राईट्स मानवाधिकार संस्थेचा बोर्ड देखील फाडलेला आहे। हा जो प्रकार झालेला आहे हा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर अतिशय निंदनीय प्रकार असा झालेला आहे। यांचा मानस आणि हेतू काय होता हे जाणून घ्यावं लागेल, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। देवानंद काळे सामाजिक कार्यकर्ते तसेच मानवाधिकार संघटनेचे ते पदाधिकारी देखील आहे आणि अध्यक्षही आहे। मला फोन आला मेन रोडच्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा की रात्री काही अज्ञात इसमाने किंवा समाजकंटकाने किंवा मातेभिरूनी कोणी असेल त्यांनी त्या मेन रोडला, पुरा मेन रोड हा अतिशय हा गजबजलेला भाग असतो की पहाटे 4 वाजेपासून किंवा 3 वाजेपासून लोक जागे असतात आणि अशा परिस्थितीमध्ये इथं काही कोणी मातेभिरू असेल किंवा समाजकंटक त्यांनी येऊन दुकानात या मेन रोडच्या दुकानावरती काही तोडफोड केलेली आहे आणि हरिओम फरसान नावानी ज्यांचं ज्या गोसावींचं फरसानचं दुकान आहे त्याच्या लागून मिठाईची दुकान आहे, त्याच्या लागून पान टपरी आहे, त्याच्या लागून चप्पलची दुकान आहे, समोर देखील आमच्या किशोरांचं घड्याळाचं दुकान आहे, चष्म्याचं दुकान आहे, मेडिकल आहे। या लाईनला सर्व व्यापारी वर्ग अतिशय चांगल्या साध्या पद्धतीने आपला व्यवसाय करतात, जोपासतात आणि कुणालाही गिराईक असो काही असो त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलतात। परंतु काही रात्री जी अशी घटना घडलेली आहे, कधी घडली तो वेळ काही सांगता येणार नाही, परंतु जेव्हा मी इथं आलो आणि बघितलं तर दुकानाची तोडफोड आहे, फरसानच्या त्याचा बॅनर तुटलेला आहे, मंडपावरती चढून या नुकसान करण्यात आलेले आहे। आणि मला आमच्या ललित कटाऱ्यांनी सांगितलं की तिथं आमचा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा बोर्ड माझा हा 5-5.5 फूट उंच असताना देखील तिथं देखील त्या बोर्डाला तोडफोड करून फाडण्यात आलेला आहे। असं नुकसान करून आणि दहशत जी कोणी फैलावण्याची हे केलेलं आहे तेव्हा खऱ्या अर्थानं यांचा बंदोबस्त केला पाहिजे। मी विनंती करेल आमच्या गृह खात्याला आणि पोलीस खात्याला देखील की जे कोणी असे टवाळखोर असतील किंवा 85 मध्ये राहणारे लोक येणारे लोक असतील त्यांच्यावरती जो पोलिसांचा जो वचक असायला पाहिजे होता तो वचक कमी झाला का काय अशी भावना नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी धीरज हिरे, विशेष प्रतिनिधी जे बी गायकवाड यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक। धन्यवाद। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।